मागील काही दिवसांपासून राज्यात छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. शुक्रवारीही राज्यात असंच अपघातांचं सत्र पाहायला मिळालं. याविषयी सविस्तर माहिती दिली आमचे प्रतिनिधी साहिल नारुलकरांनी. नमस्कार. राज्यात अपघातांचं सत्र जे आहे ते सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून रस्ते अपघात जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक परिश्रम केले, अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचा विचार केला आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांनी IMD मध्ये एक चर्चासत्र देखील राबवण्यात आलं होतं. या दरम्यान PWD असेल व इतर सगळे डिपार्टमेंट असतील ती एकत्र येऊन रस्ते सुरक्षा कशी मजबूत करावी यावर त्यांची चर्चासत्र केलं होतं. यात अनेकांनी भाग घेत सगळ्या समस्या सांगितल्या होत्या. मात्र त्याचा कुठेतरी तेवढासा प्रभाव पडलेला दिसत नाही, कारण मागील काही दिवसांपासून अपघातांचं सत्र जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसते. दरम्यान काल धारबांदोडा इथे एक अपघात झालाय, पण त्याआधी परवा एक मोठा अपघात झालेला, तो म्हणजे फोंडा तिस्क येथे. यात एका युवतीचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर धारबांदोडा इथे एक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही ज्या गाड्या आहेत त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याच्यानंतर काल कुंडई येथे एक रात्री ट्रक पलटी झाला. त्याची अद्याप तेवढीशी माहिती मिळाली नाही आहे, मात्र त्याचं जर नुकसान बघता पुन्हा एकदा जीवित हानी होण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे. त्यामधील ज्या लोक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा हे सत्र चालूच राहिलं आहे. आज वाळपई येथे एक अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे, मात्र एका दुचाकी स्वाराने वेगवान येऊन एका पार्क केलेल्या कारला धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झालाय. एकंदरीत हा सगळा प्रवाह बघता पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य सरकार असतील किंवा पोलीस असतील, वाहतूक पोलीस असतील, हे रस्ता रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत, अनेक चर्चासत्र राबवत आहेत, अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. मात्र तरीही अपघात जे आहेत ते नियंत्रणात येत नाही आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह मी साहिल नारुलकर, पणजी.